एका जागी कोणीतरी मंदिरावर म्हणा, कोणीतरी गुरु घरी बसून असते, पण संत असणारा मी अगोदरच टाकून गेलो तो प्रत्येक ठिकाणी जातो। गुणदेहे जग एकविला डोळा म्हणून कळवळे येत असे, म्हणून संत हा फिरत असतो। गुरु फिरत नाही, त्याचं असं म्हणणं असते ज्याला पाहिजे त्यानं मयाजवळ येव। मी इथं बसून आहो, मला विचार जीवाचं हित कसं होते मी सांगतो, पण संत हा तसा नाही। ज्याला कुणाला अडचण असेल, जे कोणी या जीवनाच्या मार्गातून भटकत असतील, त्या लोकांना मार्ग दाखविण्याकरता संत हा गावोगावी फिरत। प्रत्येक जड मूळ अज्ञानाजवळ जात असतो आणि त्याला सत्यान करून भगवंताची भेट देऊन या दोन्ही फेऱ्यातून मुक्त करत असतो। म्हणून संताला चुळमुंगळा असतेच, गुरुला चुळमुंगळा नसते। ते म्हणते तुला चुळमुंगळा असला तर तू माझ्याजवळ ये, तुझ्या चुळमुंगळ्याला मही इंगळी लावतो। म्हणजे मुंगळाने इंगळी असं म्हणायचंय मला, म्हणजे तुम्ही काही वेगळं वाटतं म्हणू नका। गुरु एका ठिकाणी ठाम बसलाय, तुम्हाला लागते का या, पण संत तसा नाही। संत गावोगाव फिरते, जिथे जिथे त्याची माणसं असतील, जिथे जिथे त्याची सद्भक्त हे की असणारे लोक अज्ञानात वावरत असतील, त्याला सज्ञान करण्याचं काम संत करतो। म्हणून तो संत असणारा प्रत्येक जड जीवापाशी जाऊन त्याच्या जीवनाच्या उद्धाराचा मार्ग त्याला सांगत असतो। म्हणून हा संत आपला विषय असणारा संतचा विषय आतापर्यंत ही काम आहे महाराज। याच्यात तुम्ही काही जन्म करायचं का नाही म्हणाले। सारी दुनिया सारे लोक इथं भाव धरावी निवडा एक, इथं भाव धरावी
जितके जितके तुम्हाला उदाहरण बघता येतील। संतशिवाय पर्याय नाही। संत हे जीवनाच्या रहाटगाड्याचा शेवट आहे आणि तिथेच या जीवाला हित होती, जीवाला मोक्ष मिळते, जीव या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटतो। संतशिवाय कळवळाही कोणाला नाही। जसं गाय येतात घरी दूध देते आणि ती ज्याच्या घरी देते त्याच्याच घरी देते, जे चारा पाणी करते त्याला देते, तिला काहीतरी द्यावं लागते तेव्हा ती काहीतरी देते। पण तिथं कसं नाही, तिथं सगळ्यांना मिळते आणि सगळे जण तुम्ही आम्ही घेतलंय घेणार आहोत आणि घेऊन या जीवनाचं हित करून घेणार आहोत। म्हणून काय तुका म्हणे हे अवघे सोपे नाम तलवार।